किरण सोमय्या यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीकरिता राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले, तर अकोल्यातील मुख्य पोस्ट ऑफिस समोर 7 एप्रिल रोजी किरण सोमय्या यांचे पोस्टर लावून त्यांच्या फोटोला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेकडून नारेबाजी सुद्धा करण्यात आली. तसेच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंगदादा पिंजरकर, राजेश मिश्रा, योगेश बुंदेले, अतुल पवनीकर, गजानन चव्हाण, शशी चोपडे, देवश्री ठाकरे, वर्षा पिसोळे यांच्यासह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांची उपस्थिती होती. ज्यांचे स्वतःचे हात धुतलेले नसतात त्याला न्यायालयीन आणि देवाचे दाव ठोठवता येत नाही असे एक म्हण आहे. हा किरण सोमय्या ज्याचे स्वतःचे हात धुतलेले नाही, जो आज ह्या विक्रांत जहाजामध्ये एवढा मोठा अडकलेला आहे की त्याने ह्या एक प्रेस्टिजियस जहाजच्या माध्यमातून लोकांकडून, नेव्हीच्या अनेक पदाधिकाऱ्याकडून, सर्वांकडून खूप मोठी 100 कोटीच्या जवळपास असा निधी जमा केला आणि अनेक लोकांनी RTIच्या माहितीखाली केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून माहिती मागितली की बाबा रे विक्रांत जो हा जहाज ह्याबद्दल एक प्रेस्टिज जहाजबद्दल जी निधी गोळा करण्यात आली होती त्याच्यात काय झाला, त्याच्या आजही RTIमध्ये कुठंही उहापोह झालेला नाही, हा निधी कुठं गेला. अशा परिस्थितीमध्ये 100 कोटीच्या भ्रष्टाचार हा उघड झालेला आहे आणि किरण सोमय्याने त्याच्या तात्काळ मागील अनेक दिवसापासून सातत्याने हा प्रकरण चालू असताना त्यांनी याचा कोणताही खुलासा दिलेला नाही. पण राज्यभरात आणि देशभरामध्ये एक असा वातावरण तयार झालेलं आहे की या माणसाने स्वतःचे हात धुतलेले नसताना लोकांकडे ईडीची रेड करायची, लोकांना बदनाम करायचा हा एक हट चालू आहे. ह्या निमित्ताने आज मी सांगू इच्छितो की ज्याचे स्वतःचे हात धुतलेले नाही त्याला तात्काळ आम्ही ह्या विक्रांत जहाजमुळे ज्यांनी जी निधी गोळा केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि पार्टीने आणि किरण सोमय्याने याचा तात्काळ खुलासा करावा की हा निधी कुठं गेला आणि कुठं आहे तोपर्यंत त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात यावा अशी मी शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो. अकोला वरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट.